राजस्थान येथील अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आलं आहे. राजस्थान राज्यातील जिल्हा करोलीमध्ये असलेल्या टोडा भीम पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी हरकेश भरतलाल मीना यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 आरोपींनी फिर्यादी आणि गुन्ह्यात मृत झालेल्या रतनलाल मीना यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली, तसेच त्यांच्या दुचाकीला जाणून बुजून धडक दिली होती. यात रतनलाल मीना यांचा मृत्यू झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी लोकेश कुमार गिरीराज प्रसाद मीना हा फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी राजस्थान पोलिसांचे एक पथक तयार केले होते. या पथकाला आरोपी हा पनवेल परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याकडे मदत मागितली होती. त्यानुसार एक पथक पोलीस पथक तयार करण्यात आले. या पथकाने आरोपीचे हा नियोजित विमानतळ परिसरात येथे आढळला. त्या सदर ठिकाणी जाऊन कामगार तसेच सिक्युरिटी गार्ड सारखा वेश करून सुमारे 10,000 कामगारांमधून कौशल्यपूर्ण शोध आरोपी लोकेश कुमार गिरीराज प्रसाद मीनाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली, तसेच त्याला पुढील कारवाईसाठी राजस्थान येथे नेण्यात आलं आहे.